नगरमधील राष्ट्रीय पाठशाळेत नेहरू युवा केंद्र आणि युनिव्हर्सल फाउंडेशनच्या वतीनं युवा नेतृत्व आणि समुदाय संघटन शिबिर घेण्यात आलं. या शिबिरात नामवंत तज्ञांनी युवक युवतींना विविध विषयांवर सखोल आणि सविस्तर मार्गदर्शन केलं. नगरमधील राष्ट्रीय पाठशाळा हायस्कूलमध्ये नेहरू युवा केंद्र युनिव्हर्सल फाउंडेशनतर्फे 3 दिवसीय युवा नेतृत्व आणि समुदाय संघटन शिबिर घेण्यात आलं. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी मुख्याध्यापक जगन्नाथ बोडो, अॅडव्होकेट भानुदास होले, विद्यार्थ्यांवर योगिता देवाळीकर, अमोल बागुल, प्राध्यापक डॉक्टर रमेश वाघमारे, अॅडव्होकेट महेश शिंदे, धीरज ससाणे, रजनी ताठे, देवीदास साळवे, वंदना शिंदे, रमेश गाडवे, सागर अलचेट्टी आदी मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या मनोगतात युवक युवतींनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी स्वतः प्रशिक्षित होण्याचं आवाहन केलं आहे. एनसीसी, एनएसएस आणि त्याचा तिसरा भाग आहे एनवायके, म्हणजे नेहरू युवा केंद्र, ग्रामीण भागातल्या युवक युवतींसाठी, शहरी भागातल्या युवक युवतींसाठी वेगवेगळे उपक्रम हे युवा केंद्र राबवतं. त्यामध्ये काही कॅम्प असतात, आउट ऑफ स्टेट असतात, युवकांना ती संधी मिळते बाहेर कॅम्पसाठी जाण्याची. स्वयंरोजगार प्रशिक्षण असतात मुलींना, महिलांना, ब्युटी पार्लर, टेलरिंगचे. त्याचबरोबर वेगवेगळी जयंती वर समाजसुधारकांची केली जाते, पुण्यतिथी साजरी केली जाते, सद्भावना दौड काढली जाते, असे वेगवेगळे अनेक उपक्रम असतात. आत्ता 2 दिवसापूर्वी लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम पण सादर झाला. आपल्याही विद्यालयातल्या काही विद्यार्थ्यांनी त्यामध्ये सहभाग घेतला होता. तर हे जे नेहरू युवा केंद्र आहे ते टिळक रोड ला राज पॅलेस हॉटेलच्या मागच्या बाजूला आहे. 3 दिवसीय युवा नेतृत्व व समाज विकास प्रशिक्षण शिबिरात आपण सर्व सहभागी झालात. त्याबद्दल मी नेहरू युवा केंद्र अंबेडकर सर्वांचे आभार मानतो. त्याचा फायदा किती यायचा हे आपण ठरवलं असतो. व्हॉट्सअपद्वारे एकमेकांचं तिकडं 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 त्याच्यात काही एडिटिंग करणं, त्यात चॅट करणं, काही चुकीचे मेसेज पाठवणं, त्याच्यावर तुम्ही राखत होता. सध्या जो सायबर क्राईम आला, सायबर क्राईममध्ये अनेक गोष्टी आहेत. सगळ्यांना आपण मेसेज केला, त्याच्यामध्ये काही चुकीचा वाटला, काही तिथे तुम्ही फेरबदल केला, काय वापर तिकडं गेलं, यावेळी तज्ञांनी विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन केलंय. आपण रोज अनुभव करतो की नाही, आपली नख कापलेली असतात की नाही, हे सर्व येतात दृश्य घटक. तुम्ही स्वच्छ युनिफॉर्म, इस्त्री केलेला युनिफॉर्म रोजच्या रोज घालता की नाही, बसल्या बसल्या कोणाला नाकात फोटो घालायची सवय आहे, कुणाला सारखं केसांकरून हात फिरवायची सवय आहे. तुम्ही तुमचे टीचर्स जेव्हा तुम्हाला लेक्चर देत असतात तेव्हा ते कधी असं पाळलेले पाहिलेत का तुम्ही? मग तुमच्या स्वतःमध्ये आपण आपल्या शिक्षकांना आपला आदर्श मानत असतो, तर त्या आदर्शामधून आपण काय घेतलं पाहिजे हे पण आपल्याला कळलं पाहिजे ना. किती विद्यार्थी सरळ उभं राहून हात मागे फोल्ड करून तुमच्या टीचर्स बरोबर बोलतात.
पॉलिश युअर शूज, कपडे इस तरह क्यों करते हैं हम लोग कि अच्छे दिखना, उसके लिए जूते पॉलिश क्यों करते हैं कि वो चमकना चाहिए. मग तसंच आपला गुणांचा पण असतो की त्यांना जर तुम्ही पॉलिश केलं, तुम्ही त्यांना जर चांगलं मेंटेन केलं, पुढे अजून त्याच्यामध्ये भर घालून केले चांगले चांगले गुणांची, चांगले चांगले सवयींची, तर दे विल डेफिनेटली स्पार्क, दे विल व्हेरी शाईन. अँड तुमचे गुण शाईन केल्यावरती लोक तुम्हाला नाही ओळखत, तुमच्या गुणांमुळे तुमची ओळख होती निर्माण होती. बरोबर आहे का? आज जे बडे बडे लीडर्स होते ना, जे मागे लीडर्स झाले मोठे मोठे, ते त्यांच्या नावामुळे नाही झाले, त्यांच्या गुणांमुळे त्यांना लोक ओळखतात. ज्यावेळेस आपण एखादा मुखवटा घालतो त्यावेळेस आपण त्या पद्धतीने दिसायला लागतो. उदाहरणार्थ आपण जर जोकरचा मुखवटा घातला तर आपल्याला काय म्हणते इकडे सगळेजण, कोण हा जोकर? म्हणजे तो ते त्याच व्यक्तिमत्व सादर करण्याचा प्रयत्न करतो. हे तर लक्षात. त्याच्यानंतर आपल्याला जर आपण हिंदी याचा अर्थ पाहण्याचा प्रयत्न केला तर व्यक्तित्व हा शब्द प्रामुख्याने दोन ठिकाणी त्याचं विभाजन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. एक आहे व्यक्ती आणि दुसरं आहे तत्व. व्यक्ती आणि त्याचं त्या ठिकाणी असलेलं तत्व हे दोन शब्द आपण पाहिले. इंग्रजी अर्थ आपण पाहिला, हिंदी अर्थ आपण पाहिला. व्यक्तिमत्व विकास होत असताना आपल्याला त्या व्यक्तीचं बाह्यदर्शन आणि अंतर्दर्शन असे दोन गुणधर्म आपल्याला दिसून येतात. तुम्ही जर हपकले गावाकडे जाऊन राहिले तर तुम्हाला कुठेतरी ट्रॅक्टरवर पालकीला पालक घेऊन वाळू घेऊनच भरावं लागेल. कोणाचं तरी दुकान पुढे बांधायलाच काम करावं लागेल. मग उद्या तुम्ही मोठे व्हाल, तुमचं लग्न होईल, पोरं बाळ बायका येतील, त्यांची पोट तुम्ही कशी भरणार? पोरगं म्हणून चॉकलेट घ्यायची, तुम्ही याचं दाम बघा करतो, म्हणजे रुपये 10 रुपयाचं चॉकलेट घ्यायचं, पण आपल्याकडे पैसे नाही. असं तुम्ही सहन करता की नाही आत्ता? तुम्हाला आत्ता वाटतं मला अजून पिझ्झा खायचा, खाते का तुम्हाला? आहे का की सर पैसे 70-80-90 रुपये? नाही. मग तुमच्यावर ही जी वाईट वेळ आता येणार आली, कोणाची चालू असेल, तरी बघ मला राज्य पाठशाळा आई सारखी सांभाळते, ही तुमच्या आयुष्यातली फार मोठी गोष्ट. अपयश पाचवायचं, अपमान पाचवायचा, याच्यासाठी आपल्याला बर्फाची नादी सोबत ठेवणार नाही मी. प्रॅक्टिकली नाही, डोकं थंड ठेवा, हा आठवणीत ठेवा. दुसरी एक गोष्ट, साखर. साखर कशाला पाहिजे? चहा बनवायला, सरबत बोला बनवायला. व्हेरी गुड. गोड बोलल्याने काय होतं? सगळी काम. एखाद्याला शिवी देऊन किंवा रागवून बोललो तर काम करेल का? गोड बोलल्यावर तो डबल काम करणार. म्हणून आपलं काम करून घेण्यासाठी आपल्याला सतत आपल्या जीवेत गोडवा पाहिजे, आपल्या वाणीमध्ये गोडवा पाहिजे. तीन दिवसीय युवा नेतृत्व व सामाजिक विकास प्रशिक्षण शिबिर या कार्यक्रमाला आयोजित करणारे श्री महेश शिंदे व त्यांचे सहकारी मित्र सर्वांचे मी आभार मानतो. आणि आमच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी या कार्यक्रमाला परवानगी दिली, त्यांचे देखील आभार मानतो. शिबिरात युवक युवतींची गटचर्चा, प्रश्नमंजुषा, खेळ, सॉट अनालिसिस आदी खेळण्यात आलं. शिबिरासाठी जिल्हा युवा समन्वयक शिवाजीराव खरात यांचं मार्गदर्शन लाभलं. 3 दिवसीय युवा नेतृत्व व समाज विकास प्रशिक्षण शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यातला आत्मविश्वास वृद्धिंगत व्हावा, त्या विद्यार्थ्यांमधील कच्चे दुवे आणि त्यांच्यामधले असलेले जे काही पक्के दुवे आहेत यांची त्यांना ओळख व्हावी आणि स्वतःचं नेतृत्व विकसित व्हावं यासाठी युनिव्हर्सल फाउंडेशननं अतिशय चांगले व्याख्याते या ठिकाणी बोलवले. त्या व्याख्यात्यांच्या व्याख्यानामधून विद्यार्थ्यांना कायदेविषयक त्यांच्या कायदेविषयक ज्ञान दिलं गेलं. त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये ज्या नेतृत्वासाठी जे आवश्यक ज्या गुण आहेत ते गुण विकसित होण्यासाठी यांना अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं. या ठिकाणी डॉक्टर अमोल बागुल सर या ठिकाणी आले होते. त्यांनी या विद्यार्थ्यांना जे नेतृत्व करायचं आहे ते नेतृत्व करताना सामाजिक भान ठेवावं आणि आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता नाही, आपण कुठेही कमी नाहीत याची जाणीव सतत ठेवून आपल्यातला स्वतःतला राजहंस शोधावा, अशा प्रकारचं एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन या शिबिरामधून होतं आहे. विद्यार्थी चांगल्या निश्चितपणे त्याचा फायदा घेत आहेत.
आणि त्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत होण्यासाठी खास करून आमच्या संस्थेनं, संस्थेचे सेक्रेटरी आदरणीय विद्याधरजी काकडे साहेब यांनी या शिबिराला परवानगी दिली आणि हे सांगितलं की यांना 3 दिवस प्रशिक्षण द्या, म्हणजे या विद्यार्थ्यांमध्ये झालेला बदल आपल्या लक्षात येईल. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.